नुकसान भरपाई प्रति हेक्टरी 50,000 रुपये द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार, चेतन सिंग पवार यांनी दिला इशारा. बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2019 रोजी मुरबाड तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांनी खरीप पिकांसाठी प्रति हेक्टरी 40 ते 42,000 रुपये खर्च झाले असताना फक्त तुटपुंजी 8,000 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा करण्याचे काम केलं, त्याबद्दल काँग्रेस पक्ष व राहुलजी गांधी विचार मंचच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. मुरबाड तहसीलदार यांच्यामार्फत महामहिम राज्यपालांना मुरबाड तालुक्यातील शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई तसेच ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करून पुढील कापणी हंगामापर्यंत स्वस्त दरात धान्य व रॉकेल पुरवठा करावा तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावं, त्यांच्या पाल्यांना शिक्षणाकामी एसटी बसचा पास मोफत उपलब्ध करून द्यावेत आणि भात खरेदी विक्री संघाचे काटे तात्काळ सुरू करून आयत्या स्थितीत भात खरेदी करून 3,000 रुपये प्रति क्विंटल अशा मागण्याचे निवेदन काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व विचार मंचा अध्यक्ष चेतनसिंग पवार यांच्या नेतृत्वात तसेच माजी उपसभापती आंबोदादा वाघ, जिल्हाध्यक्ष धनाजी भांगर, युवक काँग्रेसचे गणेश देशमुख, तालुका अध्यक्ष अनिल चिराटे, राष्ट्रवादीचे नामदेव गायकवाड, नेताजी लाटे, दीपक कराळे, शेतकरी आघाडीचे दिनेश जाधव, प्रकाश पवार, संजय कराळे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले. मुरबाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे मुख्य पीक असलेल्या भात पिकाचे 100% नुकसान झाले आहे, त्यामुळे पुढील काळामध्ये शेतकरी बांधवांचे जगणे असह्य होणार आहे. सन 2018 नुकसान भरपाई देखील मिळाली नाही, ती देखील मिळावी व पुढील रग्बी हंगामासाठी शासनाने शेतकरी बांधवांना मदत करून वरील मागण्या अतितातडीने मान्य कराव्या, मुरबाड तालुक्यातील बळीराजाला न्याय द्यावा, अन्यथा सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन पुढील काळात तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा चेतनसिंग पवार यांनी दिला आहे. महामहिम राज्यपालाने प्रति हेक्टरी भात पिकांसाठी केलेले 8,000 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई जी जाहीर केलेली आहे ती अत्यंत कमी आहे आणि अत्यंत तुटपुंजी आहे. तिचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत आणि तिचा निषेध आम्ही तहसीलदार यांच्याकडे व्यक्त केलेला आहे. भात पिकांसाठी साधारण 40 ते 42,000 रुपये खर्च होत असताना प्रति हेक्टरी जर तुम्ही 8,000 रुपये देऊन आमच्या शेतकऱ्यांची जर मस्करी करणार असाल तर तसले 8,000 रुपये आम्हाला नको आहेत, आणि आम्हाला जर देणार असले तर 50,000 रुपये हेक्टरी द्या, जेणेकरून शेतकरी पुढच्या काळामध्ये जगला पाहिजे, राहायला पाहिजे, टिकला पाहिजे आणि पुढचे हंगामापर्यंत शेतकऱ्याची जी भावना आहे शेतकऱ्याला आपण जगवलं पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत की शेतकऱ्यांना अन्नधान्य देखील आपण चांगल्या पद्धतीनं स्वस्त दरामध्ये अन्नधान्य पुरवठा केला पाहिजे, त्यानंतर रॉकेल देखील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे, त्यानंतर पुढील कापणी हंगामापर्यंत सर्व शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदी विक्री संघावरचे जे काटे आहेत ते सुरू करून शेतकऱ्याचा भात असेल त्या परिस्थितीमध्ये तात्काळ घेतला पाहिजे, आणि प्रति क्विंटल साधारण 3,000 रुपये भाव हा शेतकऱ्याला जशा असेल तशा परिस्थितीचा भात घेऊन प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव दिला पाहिजे. हे निवेदन अशा निवेदन आम्ही राज्यपाल महोदयांना मुरबाड तहसीलदार यांच्यामार्फत केलेलं आहे.